नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ओके, मजेत राहायला पाहिजे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, मग आपण काल रूट्स क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय ते बघितलेलं होतं. ओके, काय होतं क्वाड्रेटिक इक्वेशन? की ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या फॉर्म मध्ये जर इक्वेशन असेल तर आपण त्याला काय म्हटलेलं आहे? क्वाड्रेटिक इक्वेशन असं म्हटलेलं आहे. ओके, मग आता आपल्याला काय बघायचं की या क्वाड्रेटिक इक्वेशनचं रूट्स. आता रूट्स रूट्स म्हणजे काय? रूट्स म्हणजे काय? सोल्युशन. रूट्स म्हणजे काय? सोल्युशन. मग आता सोल्युशन म्हणजे काय? की बा या व्हेरिएबल मध्ये एखादी व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये टाकली आणि त्याला जर सोडवलं तर त्याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? झिरो यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात एल एच एस इक्वल्स टू आर एच एस, एल एच एस इक्वल्स टू आर एच एस यायला पाहिजे. जर एल एच एस इक्वल्स टू आर एच एस जर येत असेल कोणामुळे? एक्स ची व्हॅल्यू टाकल्यावर. ओके, मग एक्स ची व्हॅल्यू जर टाकल्यावर एल एच एस इक्वल्स टू आर एच एस जर येत असेल तर त्या व्हॅल्यू काय झालं? ते रूट झालेलं आहे. ओके, सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक आपण काय करू? एक्झाम्पल घेऊ. ओके, मग आता एक्झाम्पल घेणार आपण की एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन आपण घेतलेलं आहे. या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की रूट्स आहे किंवा नाही, परंतु इथे आम्ही तुम्हाला काय करणार? एक्स ची व्हॅल्यू देणार आहे. तर एक्स ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे? मायनस सिक्स आपण घेतलेली आहे. ओके, मग आता एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स ही व्हॅल्यू घेतल्यावर याच रूट आहे किंवा नाही, मायनस सिक्स ही व्हॅल्यू याच रूट्स आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं. ओके, मग इथं काय म्हणणार आपण की मायनस सिक्स ची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकणार. म्हणजे काय म्हणणार? मायनस सिक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह इंटू मायनस सिक्स, मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो. एक्स व्हॅल्यू किती टाकली? मायनस सिक्स. ओके, याला सोडवलं तर काय येते? मायनस सिक्स चा स्क्वेअर, मायनस सिक्स चा स्क्वेअर काय येते? थर्टी सिक्स. आता हे बघा, प्लस मायनस मायनस फाईव्ह सिक्स जा, थर्टी मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो. ओके, थर्टी सिक्स मायनस थर्टी, सिक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो. सिक्स मायनस सिक्स झिरो इज इक्वल टू झिरो. मग आता झिरो इज इक्वल टू झिरो आलं याचा अर्थ काय झालं? की एल एच एस इक्वल्स टू आर एच एस आले. म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स इज अ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. अलेक्सा, ओके, मग आता याच इक्वेशन मध्ये आपण एक्स इज इक्वल टू दुसरी व्हॅल्यू जर आपण घेतली तर ते त्याचं रूट्स होते किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे. मग आता इथे एक्झाम्पल घेणार आपण एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन आपण घेतलेलं आहे. ओके, मग आता या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला किती घ्यायची सांगितलेली आहे? टू घेऊन घेऊ आपण. एक्स इज इक्वल टू किती घ्यायचं आहे? टू. मग एक्स इज इक्वल टू टू हे या इक्वेशनचं रूट्स आहे किंवा सोल्युशन आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग काय करणार आपण? किंवा एक्स इज इक्वल टू टू व्हॅल्यू पुट अप करणार. मग एक्स इज इक्वल टू टू म्हणजे काय? टू चा स्क्वेअर प्लस फाईव्ह इंटू टू मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो. टू चा स्क्वेअर, टू चा स्क्वेअर किती आला? फोर. प्लस फाईव्ह टू जा टेन, मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो. फोर प्लस टेन फोर्टीन, मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो. फोर्टीन मायनस सिक्स एट इज इक्वल टू झिरो. म्हणजे आता एल एच एस नॉट इक्वल्स टू आर एच एस, मग एट इज इक्वल टू काय यायला पाहिजे होतं? एट झिरो यायला पाहिजे. इथं किती यायला पाहिजे होतं? झिरो यायला पाहिजे होतं, कारण की इक्वल्स टू काय? झिरो. म्हणून एक्स इज इक्वल टू टू इज एक्स इज इक्वल टू टू इज नॉट रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक
इक्वेशन आलं का ओके मग आता तुमच्या लक्षात आलं की बघ रूट्स कोणाला म्हणायचं आणि रूट्स कोणाला नाही म्हणायचं है ना ओके म्हणजे इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज सॅटिस्फाइड द गिवन इक्वेशन आर कॉल्ड रूट्स ऑफ गिवन इक्वेशन और सॉल्यूशन ऑफ द गिवन इक्वेशन x ची व्हॅल्यू जी दिली असेल ती व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट अप केल्यावर त्याला सोडवल्यावर lhs equals to rhs येत असेल तर आपण काय म्हणणार दिलेली व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनचं काय आहे सोल्यूशन आहे किंवा रूट्स आहे असं आपल्याला म्हणायचं आहे आलं लक्षात ओके मग आता याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम आहे ती आपण प्रॉब्लेम आपल्याला बघायचे आहे तर काल तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पहिला दुसरा तिसरा प्रश्न सोडा सांगितलं होता तो तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवला ज्यांनी सोडवला नसेल त्यांनी पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न बघाय करायचा आहे अलेक्सा ओके हां तर सेट थर्ड क्वेश्चन फोर्थ क्वेश्चन आहे आपला हा प्रॅक्टिस सेट 2.1 मधला डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन म्हणजे दिलेल्या इक्वेशनच्या तुम्हाला काय दिलेले आहे x ची व्हॅल्यू दिलेली आहे हे रूट्स आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे ओके मग तुम्हाला काय सांगितलं आहे की बघ दिलेले इक्वेशन घ्या मग दिलेले इक्वेशन काय आहे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे आता याच्यामध्ये x is equal to 1 एकदा टाका आणि हे 1 या इक्वेशनचं सोल्यूशन आहे का सोल्यूशन किंवा रूट्स आहे का नाही हे तुम्हाला बघायचं आणि दुसऱ्या वेळेस काय करायचं x is equal to -1 ही व्हॅल्यूच्या मध्ये टाकून बघायचं आहे आणि या दोन्ही व्हॅल्यू lhs equals to rhs येते का ते आपल्याला बघायचं आहे ओके मग बघायचं मग इथं म्हणणार आपण की फॉर x is equal to 1 म्हणजे x is equal to 1 साठी हे इक्वेशन रूट्स याचं x is equal to 1 हे सोल्यूशन आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं ओके म्हणजे x is equal to 1 ही व्हॅल्यू पुट अप करायची या इक्वेशन मध्ये पुट अप करायची आहे ओके मग आता पुट अप करा x is equal to 1 म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 4 into 1 minus 5 is equal to 0 ओके याला सोडवा 1 चा स्क्वेअर 1 4 into 1 4 minus 5 is equal to 0 1 plus 4 5 minus 5 is equal to 0 5 minus 5 0 0 is equal to 0 मग आता 0 is equal to 0 आलं याचा अर्थ काय झाला किंवा lhs equals to rhs लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड ही इक्वल आली कोणामुळे या x is equal to 1 मुळे म्हणून x is equal to 1 इज अ रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन मग इथं म्हणा आपण की x is equal to 1 इज अ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन हॅलो ओके आता कोणासाठी घेतो आपण फॉर x इज इक्वल टू 1 साठी ओके मग आता x इक्वल्स टू -1 साठी हे सोल्यूशन आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे ओके मग आता आपण पुन्हा इक्वेशन लिहिणार काय इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे या इक्वेशन मध्ये फॉर x इक्वल्स टू -1 साठी आपल्याला आता चेक करायचं आहे ओके मग करायचे x ची व्हॅल्यू -1 या इक्वेशन मध्ये टाका -1 स्क्वेअर प्लस 4 इनटू -1 -5 इज इक्वल टू 0 बघा काय केलं x इक्वल्स टू -1 ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट अप केली
ओके पुट अप केल्यावर काय येते -1 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर काय येते 1 किंवा ही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा काय येतो ऑलवेज पॉझिटिव्ह येतो इथे बघा प्लस मायनस मायनस 4 4 म्हणजे 4 minus 5 is equal to 0 ओके 1 minus 4 की झालं minus 3 हे minus 5 जसेचा तसे is equal to 0 ओके बघा इथे काय आहे minus 8 is equal to 0 म्हणजे काय आलं LHS equals to RHS आली का नाही मग LHS not equals to RHS म्हणून आपण म्हणणार की therefore x is equal to minus 1 is not roots of given quadratic equation अलक्षात ओके झालं का तुमचं क्लियर पॉइंट की जी रूट्स आहे किंवा नाही सोपं आहे काहीच नाही एलएचएस इक्वल्स टू आरएचएस आपल्याला आणायची आहे आणि हे तुम्ही मागच्या वर्षी 9 व्या वर्गामध्ये व्हॅल्यूज ऑफ द पॉलिनोमियल मध्ये केलं होतं की बघा तुम्हाला पॉलिनोमियल दिला होता त्या पॉलिनोमियल मध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू टाकली होती आणि त्याला सोडवलं होतं x x - a इज अ फॅक्टर ऑफ दैट पॉलिनोमियल मध्ये आठवते का ओके तर हा पहिला प्रॉब्लेम आपला झालेला आहे ओके दुसरा प्रॉब्लेम आपल्याला आता बघायचा आहे तर दुसरा प्रॉब्लेम बघायचा आहे तर दुसरा प्रॉब्लेम आपण इथे लिहिणार काय दुसरा प्रॉब्लेम 2m स्क्वेअर - 5m इज इक्वल टू 0 m is equal to 2 आणि m is equal to 5 upon 2 याच्यासाठी रूट्स आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे ओके मग पहिले म्हणा सबमिट करू m is equal to 2 साठी म्हणजे इथं म्हणणार आपण की फॉर m is equal to 2 साठी आपण चेक करणार आहे ओके मग इथं लिहिणार आपण या इक्वेशन मध्ये m ची व्हॅल्यू किती टाकायची 2 म्हणजे काय झालं 2 इंटू 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 इज इक्वल टू 0 आता इथे थोडं लक्ष द्या 2 2 2 जा 4 मायनस 5 इंटू 2 10 इज इक्वल टू 0 4 इंटू 2 8 मायनस 10 इज इक्वल टू 0 देअरफोर 8 मायनस 10 म्हणजे काय झालं मायनस 2 इज इक्वल टू 0 आलं का नॉट इक्वल्स टू 0 म्हणून इथे म्हणणार आपण की एल एच एस नॉट इक्वल्स टू आर एच एस मग एल एच एस नॉट इक्वल्स टू आर एच एस आला याचा अर्थ काय एम इज इक्वल टू 2 हे याचं सोल्यूशन आहे का नाही म्हणून इथे लिहिणार आपण की एम इक्वल्स टू 2 इज नॉट रूट्स ऑफ given quadratic equation hello okay मग आता m equals to 5 upon 2 साठी आपण आता काय करणार चेक करणार आहे ओके मग पुन्हा लिहिणार आपण 2m square minus 5m equals to 0 कोणासाठी चेक करणार for m is equal to 5 upon 2 साठी ओके मग आता 5 upon 2 आले याचा काही इशू करायचा काम नाही आपल्याला काय करायची आहे नुसती प्रोसिजर फॉलो करायची आहे काय करायचं सांगितलं आहे तुम्हाला की जी व्हॅल्यू दिलेली आहे जी व्हॅल्यू आपल्याला गिवन इक्वेशन मध्ये टाकायची आहे ओके मग टाका इच्या मध्ये टाका आणि थोडस व्यवस्थित बघा इच्या मध्ये हे 2m स्क्वेअर काय आहे m स्क्वेअर आता m ची व्हॅल्यू काय आहे 5 upon 2 m स्क्वेअर काय होणार मग 5 upon 2 चा स्क्वेअर लक्षात ओके मायनस 5 इंटू m ची व्हॅल्यू काय 5 upon 2 इक्वल्स टू 0 ओके हे तर थोडं सोडव हा आता बघा 2 इंटू 5 चा स्क्वेअर किती झाला 25 upon 2 चा स्क्वेअर काय झाला 4 मायनस हे याला आपण मध्ये काय नाही म्हणजे आपण काय म्हणणार 1
याला काय नाही म्हणजे काय येणार 1 बनणार म्हणजे तुम्हाला सोडत आहे व्यवस्थित 5 5 जा 25 अपॉन 2 इज इक्वल टू 0 हे लक्षात आलं का बघा 5 चा स्क्वेअर काय घेतला 25 2 चा स्क्वेअर काय आहे 4 हे 2 अपॉन 1 जसे जा तसे माइनस 5 अपॉन 1 हे 5 अपॉन 1 इनटू 5 अपॉन 2 या इक्वेशन मध्ये एम ची व्हॅल्यू टाकली होती 5 अपॉन 2 टाकली होती आलं लक्षात ओके आता बघा इथे हे जर सोडवलं तर काय येते 2 2 जा 4 म्हणजे काय आले इथं 25 अपॉन 2 माइनस 25 अपॉन 2 इज इक्वल टू 0 ओके आता बघा इथं बेस आहे सेम आहे 25 माइनस 25 इज इक्वल टू 0 आता इथे इथे 25 अपॉन 2 मधून 25 अपॉन 2 गेले काय ते 0 देते परंतु आपण इथे खाली अजून एक स्टेप वाढवत आहे म्हणजे काय झालं 0 अपॉन 2 इज इक्वल टू 0 0 अपॉन 2 म्हणजे समथिंग अपॉन 0 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 म्हणजे इथं म्हणणार आपण की LHS इक्वल्स टू RHS आलं मग LHS इक्वल्स टू RHS आलं याचा अर्थ काय झाला की M इज इक्वल टू 5 अपॉन 2 इज अ रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन इथे म्हणणार आपण therefore m equals to 5 upon 2 is a roots of given कौन सी इक्वेशन है क्वाड्रेटिक इक्वेशन हेलो तुम्हारे पूर्ण लिए से पहिल्या फोर्थ क्वेश्चन मधले आपण दोन्ही प्रॉब्लेम घेतलेले आहे ओके इथे तुम्हाला सॉल्व करून दिलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहे ओके पाचवा प्रश्न आपल्याला आता बघायचा आहे तर पाचवा क्वेश्चन कोणता आहे तुमचा फाइंड के के ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे इफ x इक्वल्स टू 3 इज द रूट्स ऑफ द इक्वेशन kx स्क्वेअर माइनस 10x प्लस 3 इक्वल्स टू 0 म्हणजे बघा तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सांगितलेली आहे के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सांगितलेली आहे ओके मग तुम्हाला दिलं काय किंवा x इक्वल्स टू 3 इज अ रूट्स ऑफ इक्वेशन मग आता तुमच्या लक्षात येते इथेच हे वाक्य बघा मागच्या पॉइंटवरच डिपेंड आहे किंवा x इक्वल्स टू 3 इज अ रूट्स ऑफ इक्वेशन म्हणजे x इक्वल्स टू 3 इज अ रूट्स ऑफ गिवन इक्वेशन याचा अर्थ काय LHS इक्वल्स टू RHS येते म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला 3 पुट अप करता येते मग x ची व्हॅल्यू 3 पुट अप केल्यावर तुम्हाला k ची व्हॅल्यू काढता येते ओके म्हणजे मग इथं काय म्हणणार आपण की सोल्यूशन मध्ये काय म्हणणार की तुम्हाला इक्वेशन काय दिलं kx स्क्वेअर माइनस 10x प्लस 3 इक्वल्स टू 0 या इक्वेशन मध्ये तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची सांगितली के ची व्हॅल्यू काढायची सांगितली ओके परंतु x इक्वल्स टू 3 इज अ रूट्स ऑफ इक्वेशन दिलं याचा अर्थ काय की x ची व्हॅल्यू तुम्हाला 3 टाकता येते मग टाकणार आपण इथे म्हणणार आपण की पुट x इक्वल्स टू 3 या इक्वेशन मध्ये मग देअरफोर हे इक्वेशन काय होणार के x स्क्वेअर म्हणजे काय 3 स्क्वेअर माइनस 10 इंटू 3 प्लस 3 इक्वल्स टू 0 3 चा स्क्वेअर 9 म्हणजे काय म्हणणार 9 के माइनस 30 प्लस 3 इक्वल्स टू 0 देअरफोर 9 के माइनस आता बघा 33 हे बघा माइनस प्लस आहे म्हणजे काय झालं माइनस 27 इक्वल्स टू 0 आता तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे मग के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ते हे कॉन्स्टंट इकडे ना म्हणजे काय झालं ते 9 के इक्वल्स टू 27 के इक्वल्स टू 27 अपॉन 9 9 के इज इक्वल टू 3 के ची व्हॅल्यू किती आली 3 आली आलं लक्षात सोपे ओके लिहायचे आहे तुम्हाला हे गणित तर सिक्स क्वेश्चन आपला आहे की वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन
5m square plus 2m plus k equals to 0 is minus 7 upon 5. Complete the following activity to find the value of k. K ची find value तुम्हाला काय करायची आहे या activity मध्ये find out करायची आहे. Okay, सोपं आहे मग. आता बघा तुम्हाला काय दिलेला आहे सोल्यूशन दिलेला आहे की बा या बॉक्स मध्ये इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे कोण रूट आहे इथे बघा ना वन रूट ऑफ द इक्वेशन मग वन रूट ऑफ द इक्वेशन कोण आहे माइनस सेवन अपॉन फाइव हा काय याचा रूट आहे ओके म्हणजे इथे काय येणार मग आपलं माइनस सेवन अपॉन फाइव ओके माइनस सेवन अपॉन फाइव इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन कोणत्या इक्वेशन से हा या इक्वेशन से फाइव एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस के इक्वल्स टू झीरो ओके माता बघा खाली काय म्हणते पुट एम माता एम इज इक्वल टू काय फाइंड आउट एम इज इक्वल टू काय पुट अप करणार माइनस सेवन अपॉन फाइव माइनस सेवन अपॉन फाइव म्हणजे या बॉक्स मध्ये काय येणार माइनस सेवन अपॉन फाइव इन द इक्वेशन आता इन द इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये या इक्वेशन मध्ये काय पुट अप करणार एम पुट अप करणार म्हणजे बघा हे इक्वेशन दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचं या बॉक्स मध्ये माझा बघा फाइव इंटू काय येते एम स्क्वेअर आहे फाइव इंटू काय आहे एम स्क्वेअर म्हणजे फाइव इंटू एम स्क्वेअर माझ्या एम स्क्वेअर काय टाकायची ही टाकायची म्हणजे काय झालं मायनस सेवन अपॉन फाइव याला काय येणार ब्रॅकेट येणार हे मायनस आहे ना थोडस लक्षात घ्या माइनस सेवन अपॉन फाइव ब्रैकेट एम ची वैल्यू है प्लस टू इंटू एम है म्हणजे एम ची वैल्यू किती टाकणार माइनस सेवन अपॉन फाइव प्लस के इक्वल्स टू जीरो ओके आता या बॉक्स मध्ये आता या बॉक्स मध्ये आता याला सोडवायचं आहे एक स्टेप इथे मी करून दाखवतो की बघा ही स्टेप आहे ती फाइव इंटू माइनस सेवन अपॉन फाइव ब्रैकेट स्क्वेयर प्लस टू इंटू माइनस सेवन अपॉन फाइव प्लस के इक्वल्स टू जीरो ही स्टेप आहे या स्टेप नंतर कोणती स्टेप येते बघा बघा आता फाइव इंटू माइनस सेवन आता सेवन अपॉन फाइव चा स्क्वेअर करा म्हणजे काय आला 49 अपॉन 25 प्लस याला मल्टिप्लिकेशन करा मायनस 14 अपॉन 5 प्लस के इक्वल्स टू 0 ओके बघा ही याच्या अगोदरची ही स्टेप येते माझ्या याला कटल्यावर काय येते 5 5 कटले म्हणजे 5 5 जा 25 ओके म्हणजे राहिलं काय 49 अपॉन 5 प्लस माइनस 14 अपॉन 5 प्लस के म्हणजे या बॉक्स मध्ये या बॉक्स म्हणजे आता तुमच्या लक्षात येते की याला जर सोडवलं तर काय येते 49 अपॉन 5 येते म्हणजे इथं म्हणणार आपण की 49 अपॉन 5 प्लस याला सोडवलं तर काय येते माइनस 14 अपॉन 5 प्लस के इज इक्वल टू 0 ओके माझा पुन्हा इथे आपल्याला लिहायचं ते हे याला काय करायचं सोडवायचं आहे ओके माझा सोडवायचं असेल तर आता इथे बघा 49 अपॉन 5 मायनस 14 अपॉन 5 प्लस के इक्वल्स टू 0 ही स्टेप आहे आता या स्टेपला जर सोडवलं तर काय येते बघा 5 49 मधून आता आपल्याला काय करायचे आहे 14 मायनस करायचे आहे म्हणजे किती झाले 35 प्लस के इज इक्वल टू 0 यालाही सोडवलेलं आहे 5 7 जा 35 म्हणजे 7 प्लस के इज इक्वल टू 0 म्हणजे इथे काय येणार 7 प्लस के म्हणजे इथे काय येणार 7 प्लस के इज इक्वल टू 0 ओके आता के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे माझ्या के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर हे प्लस 7 आहे तिकडे गेल्यावर काय होणार मायनस होणार ओके म्हणजे के इज इक्वल टू किती आलं मायनस 7 म्हणजे ही ऍक्टिव्हिटी तुमची कंप्लीट झालेली आहे ओके आता फक्त तुमची अडचण बघा तुम्हाला केअरफुली पुढे बघायचं आहे की बा ही स्टेप आहे
याच्यानंतर ही स्टेप डायरेक्ट कशी आली तर इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की बघा याच्यानंतर ही स्टेप याला सोडवल्यावर आलेली आहे ओके आणि नंतर 7 प्लस के कसं आलं तर याला सोडवल्यावर 7 प्लस के आलेलं आहे तुम्हाला इथे थोडंसं बघायचं आहे कारण की ते आपल्याला काय करायचं सांगितलं आहे बॉक्स कंप्लीट करायचं सांगितलं आहे त्यामुळे आपल्याला त्या बॉक्स मध्ये तीच जी व्हॅल्यू आहे तीच यायला पाहिजे लक्षात ओके म्हणजे अशा तऱ्हेने आपला प्रॅक्टिस सेट 2.1 संपलेला आहे ओके काही अडचण असेल तर आपल्याला विचारायचं आहे ओके नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट पेजला बघणार आहोत.